ज्या आवाजाची आपण अत्यंत आतुरतेनं उत्कटतेनं वाट पाहत आहोत, आदरणीय बाळासाहेब, माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनी आणि मातांनो, महाराष्ट्र राज्याला आज 50वा वर्ष पूर्ण होत आहे असंच मी म्हणतो. सुवर्ण वर्ष बाबासाहेबांनी अपेक्षा केलेल्या आहेत की ह्या पुढचा जो महोत्सव येईल तो बेळगाव, कारवार, भालकी, बिदर सगळे मिळून असा एक मोठा आपला महाराष्ट्र उभा राहायला पाहिजे. करणार कोण? काय बसलेत आणि कोण निवडून दिलेत? काही विचार नाही केला, डबड्यात फक्त टाकलं किंवा बटणं दाबत बसलात आणि नौकर ते झालं. शेवटी किती 5 वर्ष दिली, आणखीन 5 वर्ष दिली, आणखीन 5. हे पाडे 55 कधी संपणार तुमचे? एवढ्याने जरी उचललं असताना सगळं, तरी सगळा रंग पालटला असता राजकारणाचा, भगवा झाला असता. मला माहिती आहे पूर्वीचा मी त्यावेळेचे जे करियप्पा होते, आपल्या सैन्याचे प्रमुख, ते शिवसेनेमध्ये आले करियप्पा आणि त्यांना आम्ही ठाण्यात उभं केलं होतं, पडले. आणि शिवाजी पार्कला शिवतीर्थावरती ज्यावेळेला तुफान सभा झाली, तुफान, आणि त्याला मुलाला सांगितलं, त्यावेळेला पहिलं वाक्य त्याचं, वेअर द वॉट्स गॉन. मतं गेली कुठे? आता काय करायचं याला? आता तेच मी म्हणतोय, गेली कुठे? हा महाराष्ट्र कोणी जगवला नसून मराठी रक्तानं जगवलेला आहे, तोही शिवसेनेने जगवलेला आहे, हे विसरू नका आपण. हा शिवरायाचा भगवा झेंडा, हिंदुत्वाचा भगवा झेंडा, शिवसेनेचा भगवा झेंडा हाती घेतल्यानंतर खाली ठेवायचा नसतो. संभाजीराजांचा ज्यावेळेला औरंगजेबानं भयंकर क्रूरपणाने त्यांचे हाल केले, हाल कसे केले याची कल्पना येणार तुम्हाला, वाचल्यानंतर सुद्धा काटा उभा राहील असला तर. औरंगाबाद नाही, संभाजीनगर आम्ही नाव दिले, शिवसेना नाव दिले. उस्मानाबाद नाही, धाराशिव. पण बेशरम कार्यकर्ते काय होतं, माझी ठाकरी भाषा तुम्ही सामन्यामधनं वाचावं, पण इकडे देत आहेत सगळी सभ्य माणसं बसलेत आजूबाजूला, त्यामुळे उगीच त्यांना घाम फुटायचा. पण दिल्लीमध्ये जे बसलेले आहेत, मागे दिल्लीत गेलो असताना रस्त्याचं नाव औरंगजेब रोड, औरंगाबाद नाही, औरंगजेब. कशी शरम येत नाही हो तुम्हाला? लाज नाही, लज्जा नाही राज्य करते आणि तुम्ही निवडून देता? मुंबई जाणार, कोण जाणार म्हणते? मराठीचा 50 वर्ष झाली मराठीसाठी रडावं लागते तुम्हाला? शी. लांछनास्पद, भयंकर लांछनास्पद. मराठी ही आमची मातृभाषा आहे आणि त्याला तुम्ही मानलंच पाहिजे, बोललंच पाहिजे. पण आम्हालाच पण आता काय म्हणायचं तुम्हाला, भैया भेटला तरी चालेल हो, मराठीत बोला. पण आपणच ते बोलतो, कैसे भैया, कैसे आहे सर, तुझं इंग्लिश काय, तुझं हिंदी काय, आणि मुलामतीचं मराठी तुझं काय? कुठच्याही भाषेवरती काही प्रभुत्व नाही, काही नाही, काही नाही. पण हिंदी का बोलता तुम्ही? हिंदी ठीक आहे, पण ती राष्ट्रभाषा निश्चितच नाही, संपर्क भाषा, कम्युनिकेशन. मग असं असताना तुम्ही का नाही मराठीला सुरुवात करत? काय सुवर्ण वर्ष म्हणजे गाजवायचं कसं म्हणजे काय? अशा पालख्या त्यांनी नाही म्हणस, हुतात्म्यांचं जे आत्ता स्मारक उभं केले, बस आमचं काम झालं. वर्षाने त्या तारखेला जायचं 1 मेला, ते गोल पुष्प ठेवायचं आणि हे व्यर्थ न हो बलिदान. आमचं काम संपलं. पण आज जा,
कालच उद्घाटन केलंय मी शिवतीर्थावरती, आणि तिथे जे दालन आम्ही उभं केलेलं आहे स्मृती दालन संयुक्त महाराष्ट्र चळवळीचं, पहा जरा, मला खात्री आहे की तुमच्या अंगातलं जे थंड रक्त आहे ते सळसळाला तापल्याशिवाय राहणार नाही, असं ते प्रदर्शन आहे. मी गेलो होतो, मला मी फार समाधानी खुश झालं त्यावरती. उद्धवने खूप मेहनत घेतली, इतर आत्ता ज्यांचे सत्कार झाले ते केवळ फुलांचे गुच्छ देण्यासाठी झाले नाहीत. फुलांना सुद्धा अभिमान वाटला पाहिजे की योग्य माणसाच्या हातात मी गुच्छ म्हणून गेलेलो आहे. आता एवढंच झालंय सध्या की लवकरच मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका येणार, आपणच आहोत तिथे. अजूनपर्यंत तुमच्या आशीर्वादाने शिवसेना शिवसेना आणि शिवसेनाच आहे. मुंबई जाई म्हणून द्यायचे नाही, पण मुंबईच्या हाती शिवसेनेच्या हाती मुंबई महानगरपालिका जी आहे, मुंबई नाव तिथे आहे, ती मुंबई नगर महानगरपालिका सुद्धा शिवसेनेच्या हातातून जाऊन द्यायची नाही. बरं, बाकी सगळं ठीक आहे. टॉवर्स येत आहेत, उभे राहत आहेत, चाळी पडत आहेत, कोणी विचारत नाही. बोलण्यासारखं खूप आहे, तुम्हाला माहिती आहे, तुम्ही माझ्या पूर्वी भाषणं ऐकलीत. आषाढाला तास तास वेळ भाषण करत होतो मी. आता सध्या वय वाढणारच हो, तिथे माझ्याकडे काही रिमोट कंट्रोल नाही. मंत्रिमंडळ ज्या वेळेला आपलं होतं त्यावेळेला माझ्या हातात रिमोट कंट्रोल होता, पण वयाकडे नाही, ते वाढतच जाणार. आम्ही काय, बाबासाहेब काय, लताजीसुद्धा आमच्या बरोबरच आहेत थोड्याफार मागे पुढे, पण जे काही कर्तृत्व गाजून ठेवले हे कोणीतरी वारसाच्या नात्यानं कोणीतरी पुढे न्यायला पाहिजे. तुमच्यात ना काही उभे राहिले पाहिजे. दरवेळेला सीडी देशमुख सीडी देशमुख सीडी देशमुख, हां, ते काही प्लेयरची सीडी आहे का? केव्हा रिवाइंड करा, केव्हा फॉरवर्ड करा, काही नाही. अभिमानी मराठे उभे राहिले पाहिजेत, आणि अशा तऱ्हेने तुमच्यातला मराठा जागा कला करा त्याच्यातला. आणि म्हणून बाबासाहेबांनी, मी बकरी वाचत होतो पण मला कंटाळा आला, मला वाचूया ना काय ते वर्णन. बकरी मी वाचल्या नाहीत, म्हणजे वाचायला सुरुवात केली पण बाजूला ठेवून दिल्या. बाबासाहेब पुरंदरे शिवशाहीर ह्यांनी इतिहास वाचायला शिकवला, हे त्यांचं महत्त्व आहे. काय भाषा आहे, असं वाटतं की बाजी प्रभू पालखीमध्ये चाललेले, पालखी घेऊन चाललेले आहेत, महाराज आत बसलेले आहेत, चिखल वर्णन काय, जणू काय आपणच त्यावेळेला पालखी हात लावलेलं की काय असं वाटतं. असो, जास्त काही बोलत नाही. मी पूर्वी बऱ्याच लोकांना दम दिलेला आहे आणि अजूनही देतो, पण सध्या मलाच जरा तब्येतीच्या दिशेने दम लागतो, कोणी देण्यापेक्षा लागलेला बरा. आणि अशा तऱ्हेनं आज ह्या सुवर्ण वर्षाच्या निमित्तानं का होईना मी आपल्या दर्शन घेऊ आपलं मी आपलं दर्शन घेऊ शकलो त्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो. फक्त टाळ्या मारणारे हा सुद्धा जे पवित्र काम असतं ते काम करायला चुकवून देऊ नका. टाळी एक वेळ पडली नाही तरी चालेल, पण तुमचं मतदान योग्य ठिकाणीच पडलं पाहिजे, दिलं गेलं पाहिजे. आणि शिवरायाचा भगवा झेंडा, शिवसेनेचा भगवा झेंडा, हिंदू धर्माचा भगवा झेंडा सतत सतत सातत्यानं आसमानात फडकत राहिला पाहिजे, फडकत राहिला पाहिजे, फडकत राहिला पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.